नमस्कार आणि योगा तुमका तुमच्या आवडत्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड. तर आज आम्ही तुमका स्पेशल म्हणजे अशी आमची दिवाळी जी सेलिब्रेट आम्ही आज करता, सो त्याचं एक स्पेशल भाग तुमच्या मुखार घेऊन येतात. दोन स्पेशल रेसिपीसह आणि तेही एक आगळेवेगळी रेसिपी जे तुमच्या घरात तुम्ही करून पाहू शकता. ते आज सगळ्यांच्या घरात वेगवेगळे तरेतरेची सगळी त्यांचे रिलेटिव्ह येतले, खंच्यान खंच्या मुस्लिम असो किंवा ख्रिश्चन असो सगळे फ्रेंड्स येतले मेळटले. सो तांकां वेगवेगळे घालपा खातीर अशें आमच्या मनार आसतात की सदांच आमी दितात करून कितें अशे रेसिपीज करतात, पण येस ह्या टायम आमी कितें वेगळें करुया म्हणून अशें एक करपा खातीर दोन आगळेवेगळे रेसिपीज घेऊन आमी तुमच्या मुखार येयल्या. सो ताका लागून मेळया आमची सगळ्यांची फेवरेट अशी शेफ लास्ट टायम जी आमच्यावर आयली तांकां परत आमी ह्या फावट मुद्दाम आमंत्रित केला. सो तांकां मेळया. नमस्कार शेफ. खूप खूप बरं वाटतंय की परत तुम्ही आल्या आमच्या बरोबर आणि दिवाळी आम्ही सेलिब्रेट करतोय तुमच्या बरोबर. तर तुमचे काही जे रेसिपीज ज्या तुम्ही करतात आणि त्या खूप चांगल्या आहेत, एकदम वेगवेगळ्या आहेत, सो त्याच्यासह आम्ही लोकांपर्यंत तुमच्या माध्यमातून पोहोचवू हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आज तुम्ही आमच्यासाठी काय म्हणजे असं बनवणार आहात? पहिल्यांदा आपण केसरी इंद्रायणी म्हणून फारच सोपी डिश आहे ती करतो आहे. ओके, सो त्याच्या आधी जायच्या आधी आज दिवाळी आहे तर तुम्ही ते केसरी इंद्रायणी आणि दुसरी रेसिपी दुसरी ग्रॅनी स्पेशल. ग्रॅनी स्पेशल, तर ह्या दोन रेसिपीबद्दल जरा सांगा म्हणजे आपण नॉर्मली करत नाही नाही तर काय म्हणून सांगा. तर केसरी इंद्रायणी तुम्ही रसगुल्ला किंवा राजभोग किंवा रसबहारी म्हणून जे मिळतं दुकानात त्याच्यापासून पटकन करू शकण्यासारख्या ह्या ही स्वीट डिश आहे. ओके, तसंच ग्रॅनी स्पेशल जी आहे ती सुद्धा म्हणजे फारच टेस्टी डिश आहे आणि त्याला मला जवळजवळ 20 वर्षापूर्वी पहिलं बक्षीस मिळालं होतं BPS क्लबमध्ये. अरे वा. आणि त्यामुळे मी स्वतःचीच ती डिश तयार केल्यामुळे त्याला मी ते ग्रॅनी स्पेशल म्हणून नाव देईन. छान आहे. तर वी आर व्हेरी एक्साइटेड म्हणजे इव्हन प्रेक्षक लोक आमचे एक्साइटेड असणार की ग्रॅनी स्पेशल काय आणि केसरी इंद्रायणी. तर केसरी इंद्रायणी पहिली रेसिपी. ओके, तर साहित्य सांगा. साहित्य रसगुल्ला किंवा राजभोग किंवा रसबहारी म्हणून मिळतं ते एक डब्बा आणायचा. ओके, मग साधारण 2 चमचे केशरी मिल्क मसाला, मग केशरी कलर. ओके, आणि केशर. केशर जास्त करून केशरच वापरलं तर जास्त बरं, पण हल्ली एवढं केशर घालणं फार महाग पडतं त्यामुळे थोडंसं केशरी कलर घातला तरी हरकत नाही, पण त्याचा फ्लेवर आला पाहिजे. आणि मिल्कमेड आणि 1/2 लिटर दूध हे एवढ्याच वस्तू ह्याला लागतात. चालेल, एकदम सिंपल आहे. ओके, पहिल्यांदा काय? पहिल्यांदा आपल्याला दूध बॉईल करायला ठेवायचं आहे. ओके, आता हे ह्याला प्रमाण आहे का? हे मी 1/2 लिटर घेते, मग म्हणजे साधारण 250 ग्रॅमचं जर डब्बा आपण आणला तर 1/2 लिटर दूध घ्यायचं बॉईल केलेलं. त्याच्यामध्ये केशर घालायचं. ओके, साधारण 1 चमचा केशरी मिल्क मसाला. बॉईल व्हायला द्यायचं हे जरा. हे बॉईल एक म्हणजे आटवायचं आहे का आपल्याला? आटवायचं नाहीये, जस्ट एक बॉईल बॉईल काढायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आटवून ते म्हणजे तेवढा वेळ त्याच्यामध्ये जाऊ नये म्हणून आपण मिल्कमेड वापरतो. ओके, नाहीतर मग आटवून करायचं तर मग तुम्हाला साधारण 2 लिटर दूध लागणार त्याला 1/2 लिटर करायला. ओके, त्यामुळे फास्ट आत्ताच्या फास्ट जगामध्ये आपण फास्ट रेसिपीज करण्यासाठी मी पटकन म्हणजे बायांना कंटाळा नाही येणार हे करायला. बरोबर, आणि आपण काहीतरी केल्याचा आनंद आहे. खरं झालं ना म्हणा. आता पिंच ऑफ केशरी कलर टू गेट दॅट टिपिकल. ओके, नॉर्मल केशरी कलर बिकॉज वी आर कॉलिंग इट केशरी इंद्रायणी, सो इट हॅज टू बी केशरी कलर. पण तो टिपिकल स्वाद म्हणजे राजे महाराजांच्या जमान्यामध्ये जे व्हायचं तेव्हा ते भरपूर केशर घालून ते दूध भरपूर आठवायचे. त्याचा जो अरोमा असतो तो म्हणजे
ह्याच्याशी कम्पेअर करू शकत. बरोबर. पण तरीही त्याच्या थोडा आसपास नक्कीच जातं. बरोबर. सो हाफ टीन कंडेन्स मिल्क, जरा थिकनेस येते ना. मग त्याला साखरेची पण गरज नाही परत. पण हा कलर ऍक्च्युली केशर घालून आला पाहिजे. करेक्ट. ज्यांना कोणाला बरोबर, दे कॅन पुट दॅट मच सॅफ्रन. आता त्याच्यामध्ये रसगुल्ला किंवा राजभोग किंवा रस बहारी घालून मी थोडं त्याला बॉईल करायचं. रोज आम्ही काहीतरी करतो नॉर्मली, नाही तर खीर हो. पण त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी हटके म्हणून एक ह्या दिवाळीला आपण काहीतरी करतो हो. आणि करण्यासाठी त्याला काही जास्त काही नाही, कष्ट पण नाही पडत. आणि असं झालं पाहिजे की लोकांनी येऊन विचारलं बाबा मी आज ह्यांच्याकडे काय खाल्लं, ते काय होतं. एनिवे सगळ्यांची अपेक्षा असते ना करण्याची. प्रत्येक साधारण 15 ते 20 मिनिट रसबहारी किंवा रसगुल्ला किंवा राजभोग घातल्यानंतर उकळून तुमची डिश थंड करून खाण्यासाठी रेडी. येस. सो आता आपली डिश तयार आहे. तयार. येस. झालं ना. येस, वी आर डन. म्हणजे आपली रेसिपी डन, तयार आहे. एकदम फास्ट, एक 20 मिनिट्स लागतात मॅक्झिमम. येस. आणि एवढी सुंदर दिसते ती, असं वाटते की आताच खाऊ मी. पण जरा गरम आहे. येस, बट डेफिनेटली मी काढून ठेवते. जोपर्यंत थंड होईल तोपर्यंत आमच्या प्रेक्षकांना घेऊ द्या रिकॅप. केसरी इंद्रायणी करपाक लागपी साहित्य, रसगुल्ले, केसर मिल्क मसाला, केसरी कलर, केसर, मिल्क मेड, अर्धा लिटर दूध. हे झाले साहित्य. आता पळूया केसरी इंद्रायणी करपाक लागपी कृती. पहिली दूध बॉईल करपाचे, तेतून थोडे केशर घालपाचे, मागीर थोडो 2 चमचे केशर मिल्क मसाला घालपाचो आणि मातशे धवळपाचे. दूध मातशे बॉईल जातकर तेतून केसरी पावडर घालपाचो, मागीर हाफ टीन कंडेन्स मिल्क घालपाचे, मागीर तेतून रसगुल्ला घालून मातशे बॉईल करून घेऊपाचे. 20 मिनटां भितर तुमची केसरी इंद्रायणी रेडी. आता आम्ही पहिली केसरी इंद्रायणी ही रेसिपी. सो आता मी नेक्स्ट रेसिपीकडे वळूच्या पहिली एक लहानशी क्लिप, जे आमचे लास्ट टाइम जो विनर आशिल्लो त्याचे पळया. सो त्यांना आम्ही प्राईज डिस्ट्रीब्युशन केले. म्हजें नांव सुषमा नानोडकर, हांव कानोळे रावतां. म्हाका प्रोग्रॅम कुकींग प्रोग्रॅम पळोवपाक खूब आवडटा. हांव फूड फॉर मूड हो प्रोग्रॅम सदांच पळयतां. चुकनासतना चुकलो सुद्दां जाल्यार रिकॅप पळयतां. सो म्हाका आनी हांव ते पदार्थ करून पळयतां. आनी अशेंच तुमी बरे बरे प्रोग्रॅम काडा, इतलेंच हांव देवाक म्हणटा. काय आम्ही या फावटी असंच प्रश्न विचारतली, तुमकाय प्राईज मिळू शकतले. सो लक्ष देऊन पळयात फूड फॉर मूड. आता आम्ही घेऊया लांचं विसो.
केसर उपरांत परत एक फावट येवकार. आतां आमी डिरेक्टली सेकेंड डिशी कडेन या. सो ताका लागून मेळया आमच्या शेफाक, आपोवया तांकां या. सो सेकेंड डीश कुठची? सेकंड डीश ग्रॅनी स्पेशल. ग्रॅनी स्पेशल, येस. तर साहित्य साठी प्युअर घी, ओके, रवा, काजू, किसमिस, ओके, केशरी मिल्क मसाला, कोको पावडर अँड ड्रिंकिंग पावडर 2 टेबलस्पून, मिल्कमेड आणि 1 लिटर दूध. ओके, हे आपण दुधात मिक्स केले ना, कोको पावडर अँड ड्रिंकिंग चॉकलेट. ओके, मस्त, एकदम रिच. परत एकदा सो काय करायचं? आता पहिल्यांदा आपल्याला थोडंसं गार्निशिंगसाठी काजू आणि किसमिस फ्राय करून घ्यायचे आहेत. ओके, एक टीस्पून प्युअर घी घालून त्याच्यामध्ये एक चमचा काजू, म्हणजे टेबलस्पून साधारण, थोडीशी किसमिस, ओके, फ्राय करून घ्यायचे गार्निशिंगसाठी. पण ह्याच्यात आपण आपल्याला अजून हवे तर अजून राई घालू शकतो, पण हे जास्त कट करते सगळं. काजू आणा, बदाम आणा, पिस्ता आणा, हे म्हणजे काजू आणि किसमिस बहुत करून सगळ्यांच्या घरामध्ये असतातच, म्हणून मी त्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत. पण तुम्ही त्याच्यात काही आणि ऍड करू शकता, चार ओळी सुद्धा घालू शकता. आणि मला एक सांगा, ही आता रेसिपी तुम्ही किती वर्ष झाली करता म्हटलं? हे 20 वर्षापूर्वी मला BPS क्लबमध्ये त्याला प्राईज मिळाला. आणि तेव्हा कोणी शिकवलेली तुम्हाला? नाही, हे माझं इनोव्हेशन आहे, त्यामुळे त्याला मी ग्रॅनी स्पेशल, कारण बहुत करून घरात असलेल्या वस्तूपासून बनवलेली डिश होती, म्हणून त्याला मी ग्रॅनी स्पेशल लावली. मस्त. पण कसं काय म्हणजे सुचलेलं तेव्हा तुम्हाला हे करायची रेसिपी? पासून रवा आणि कोको पावडर आणि मिल्कमेड हे वापरून तुम्हाला काहीतरी डिश करायची. हा, असं आलेलं तुम्हाला त्यावेळेला? ओके, त्यामुळे ती मी ही आपली इनोव्हेट मी केली. मस्त. मी माझ्या घरामध्ये म्हणजे दिवाळीच्या दिवशी ऍक्च्युली माझ्या मुलांना तिघा नाही, मम्मा प्लीज ते ग्रॅनी स्पेशल कर म्हणून सांगतात ते नेहमी. अरे वा, मग तुमच्या घरात दिवाळीपासून जी परंपरा चालू आहे, बहुतांश म्हणजे बाकीच्या घरात पण खाऊन किंवा गोड ते लाडू बिडू खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे आमच्या घरात दिवाळीच्या दिवशी मी बहुत करून हेच करते. ओके, तर आता बाकीच्या घरात पण हेच होणार आहे ह्या दिवाळीपासून स्पेशल. मस्त. खूपच छान फुलून आलेलं, जास्त पण म्हणजे त्याला हे व्हायला द्यायचं नाही, रोस्ट व्हायला. ओके, तर त्याच्यात परत 1 टेबलस्पून तूप घालून रवा भाजून घ्यायचा. ओके, हा किती येतो सध्या? 1 वाटी रवा. ओके, बंद केलं. तो चांगला खरपूस भाजून घ्यायचा. ओके, साजूक तुपातला एक फ्लेवरच वेगळा असतो त्याच्यात. तो तुम्ही तर रिचनेस आणलाय, परत कोको पावडर, मग चॉकलेट आणि लोक काय करतात असं म्हणजे नाही घी नाही आहे तर म्हणजे मी अगदीच बेसिक घरामध्ये जे असतात त्या वस्तू वापरायला सांगितले, तर प्लीज लोकांनीही म्हणजे ते डालडा किंवा तेलामध्ये हे करून त्याचा काहीतरी करण्याचा प्रयत्न प्लीज करू नये. बरोबर, कारण ते ऍक्च्युली नॉर्मली असतात सगळ्यांच्या, हेच प्रकार म्हणजे ह्याच ह्याच्यात बरं लागतं. डालडा तेव्हा आम्ही नॉर्मली तेल घेतलं तर तो टेस्ट येणार नाही, टेस्ट येत नाही, परत घशाला बरोबर नाही. आणि ह्याने काय होतं, जे आपण हेवी गोष्टी खातो ते जेव्हा प्युअर घी वापरतो तेव्हा तुमच्या पोटाला त्रास होत नाही. म्हणजे आपण म्हणतो प्युअर घी ऍक्च्युली हे कोलेस्ट्रॉल हे ते दॅट इज ओके, पण ते पोटासाठी वगैरे जेव्हा आपण ह्या गोष्टी खातो तेव्हा खरंच ते सुधी. बरोबर, त्यामुळे प्लीज ते डालडा वगैरे ह्या प्रकार वापरू नका. मी म्हणजे माझ्या घरातच मी नाही वापरत कधीच डालडा वगैरे. ओके, Thank you.
आता हा चांगला खरपूस झालेला आहे, फ्राय केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता एक लिटर दूध गरम करून घालायचं आहे ते. ओके, पहिल्यांदा थोडं घालून पहिलं मुठळ्या व्हायला नाही द्यायचा त्या रव्याचा. ओके, तर पहिलं मिक्स करून घ्या चांगलं. ह्याला मंद आज ठेवायला लागते ना जेव्हा हे आपण घालणार. पहिल्यांदा नाही तर एकदम घालायला बघितलं की जेव्हा सवय नसते तेव्हा त्याच्या गुठळ्या होऊन जाण्याची शक्यता असते. बारीक करून त्याच्यामध्ये हा पूर्ण क्रिस्पी मिल्क मसाला जवळजवळ एक चमचा. ओके, घालायचा. मग काजूचे तुकडे साधारण 2 टेबलस्पून. ओके, किशमिश साधारण परत 2 टेबलस्पून. कारखाने हलवत पूर्ण मिल्कमेडचा टीन. ओके, जर न हलवता करायला बघितलं तर ते मिल्कमेड खाली लागण्याची शक्यता असते. त्यामुळे घालताना हलवत राहायला पाहिजे. सिमवरती ठेवून आधी हे सगळं घालून घ्यायचं. ओके, ते दात असल्यामुळे ते सगळं घट्ट खाली बसून जात. त्याला ढवळत राहावं लागतं. एक साधारण किती मिनिटात होते ही नॉर्मली? हे साधारण एक तरी 30 ते 40 मिनिट लागतात. पण सेट झाल्यावर एकदम सुंदर लागणार. हा, त्याला ते रव्याची खीर आहे असं ना वाटायला पाहिजे म्हणून मी त्याला ड्रिंकिंग चॉकलेट आणि कोको पावडर. हा, ओके, त्यामुळे त्याचा पूर्ण स्वादच बदलून जातो. आता स्ट्रेन करून 2 टेबलस्पून कोको पावडर आणि 2 टेबलस्पून ड्रिंकिंग चॉकलेट. ओके, पकडू काय? हा, मी दुधामध्ये थोड्याशा मिक्स करून ते एकदम कलर बदलला आणि थंड झाल्यानंतर ते आणि दाट होते. आपण जेवढं गॅसमध्ये अनवत राहणार तेवढं ते आठणार. पण थिकनेस आपण डिसाईड करू शकतो. हो हो, फक्त काय आहे ते पुडिंग सारखी त्याची कन्सिस्टन्सी झाली तरच त्याला म्हणजे तो वेगळेपणा येतो. नाही तर मग रव्याची खीर चॉकलेट फ्लेवरची असं हे होत. त्यामुळे थोडं ते पुडिंग टाईप होण्यासाठी थोडं थिकनेस देणं जरुरी. हे पण अरोमा सुद्धा तो चॉकलेटचा. बरोबर,
आता बंद करून आता म्हणजे एवढ्या कन्सिस्टन्सीला ते आलं पाहिजे. ओके. तुम्हाला कशाही प्रकारे डेकोरेट करायचं आहे इव्हन तुम्ही त्याच्या पाकळ्या घालू शकता, गुलाबाच्या पाकळ्या, छोटे छोटे गुलाब असतात त्याच्या लॉंग विथ ते थोडी रिच असते पण ते फार सुंदर सुंदर असते. झालं डन? डन. व्हेरी नाईस, मस्त सुंदर सुंदर. आमची ही अशी ग्रॅनी स्पेशल रेडी झालेली आसा. साहित्य आणि कृती बेगीन बरोवन घ्या. ग्रॅनी स्पेशल करपाक लागपी साहित्य प्युअर घी, रवो, काजू बियो, किशमिश, केशरी मिल्क मसाला, कोको पावडर 1 टेबलस्पून, ड्रिंकिंग चॉकलेट 1 टेबलस्पून, मिल्क मेड आणि 1 लिटर दूध. हे झाले साहित्य. आता पळूया ग्रॅनी स्पेशल करपाची कृती. एका कायलीन 1 चमचो प्युअर घी घालपाचे, मागीर तेतून 1 चमचो काजू बियो घालपाच्यो, मागीर 1 चमचो किशमिश घालून बऱ्यो फुलोवपाच्यो. बरें फुलोवन जातकर किशमिश आणि बियो काढून दवरपाच्यो आणि कायलीन तूप घालपाचें. मागीर तेतून 1 वाटी रवो घालपाचो आणि बरो भाजून घेवपाचो. रवो बरो भाजतकर तेतून 1 लिटर दूध घालपाचें. दूध खतखतकर तेतून 1 चमचो केशरी मिल्क मसाला घालपाचो, मागीर थोड्यो काजू बियांचे तुकडे घालपाचे, मागीर थोडे किसमीस घालपाचे, मागीर 1 टीन कंडेन्स मिल्क घालपाचे आणि बरे प्रकारे धळून घेवपाचे. मागीर तेतून कोको पावडर आणि ड्रिंकिंग चॉकलेट घालून बरे धळून घेवपाचे. डेकोरेशन खातीर तुम्ही वयर काजू बियो घालू शकता. आणि हे झाले तुमचे यमी असे ग्रॅनी स्पेशल रेडी. तर शेफ, आज आम्हाला खूप एकदम मस्त अशा रिच रेसिपीज, स्वीट रेसिपीज दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मला मी एक सांगू इच्छिते, कारण जसं तुम्ही म्हणाले की तुमच्या घरी ह्या बनतातच दिवाळीला, पण मी जसं म्हटलं की प्रत्येकाच्या घरी आता ह्या वर्षापासून मला वाटतं बनेल, कारण प्रत्येकाची इच्छा बघावं खरंच आणि बघणारच. कारण लास्ट टाइमचा आम्ही जो एपिसोड केला शेफ सरिता, परत कधी असं आलेलं आम्हाला एक हे आलेलं, असं म्हटलं नक्की की आम्ही दिवाळीला काहीतरी करू. ओके. सो म्हटलं आणि तुम्ही पण तशा एकदम इच्छुक असतात की काहीतरी आपल्याकडे आहे ते दुसऱ्यांना शेअर कधी करावं असं तुम्हाला पण वाटतं. त्याच स्वभावामुळे आज आपण परत तुम्हाला बोलवलेलं आहे. तर खूप छान झाल्या आपल्या या 2 रेसिपीज. तर प्रेक्षक पण आम्हाला कळवतील तुम्हाला काय सांगावं वाटतं विशेष वगैरे द्या तुमच्याकडनं. माझ्याकडून एकच सांगावंसारखं वाटतं, कुठल्याही शेफने किंवा कोणीही शिकवलेलं असतं तर साधारण एक हे असतं बायकांमध्ये, हे नाही तर ते घालूया, तर ते न करता पहिल्यांदा ती डिश तशीच करून बघून मग त्याच्यावर प्रयोग केले तर बरं होईल. कारण नंतर जर का त्याने ते चेंजेस तिथेच केले तर त्या डिशलाच ते म्हणा हे बरोबर नाही म्हणत कळणार. तर त्यामुळे ते कधीही करताना सिन्सिअरली मी तसंच करून आज इथेपर्यंत पोहोचले, तर त्यांनीही तेच करावं आणि मग प्रयोग करावे हीच माझी इच्छा आहे. नक्की, आणि नक्की ते लोक तसंच करतील. आणि आज आम्ही नॉर्मली क्वेश्चन विचारतो, जसं तुम्हाला माहितीच असणार की आम्हाला जय संतोषी हैदराबादी पलकडनं ते ज्वेलरी स्पॉन्सर करतात, म्हणजे जो विनर असेल त्याला ते ज्वेलरी स्पॉन्सर करतात. सो आजचा प्रश्न तुमच्या डिश रिलेटेड तुमका आयचा प्रश्न असा की 2 आम्ही आज रेसिपी केली, 1 इंद्रायणी केसरी इंद्रायणी आणि दुसरी आशिली ती आमची ग्रॅनी स्पेशल. त्यातून दोन्ही रेसिपी ना आम्ही कॉमन इन्ग्रेडियंट 3 आशिले, 1 मिल्क मेड, 1 दूध. सो तिसरो जो पदार्थ आशिल्लो इन्ग्रेडियंट तो खंयचो? सो तुमकां एक कळ्ळें आसतलें, 2 जर डिशीज केल्यो तातूंत जर 3 कॉमन आमचे हे आशिल्ले इन्ग्रेडियंट, 1 दूद, 1 कंडेन्स मिल्क आनी 1 आनी खंयचो आशिल्लो तो तुमी आमकां सांगपाचो. तुमचें नांव, तुमचो एड्रेस आनी फूड फॉर मूड अशें बरया आनी तुमचें कितें तें आन्सर आसा तें थंय तुमी बरया, वॉट्सअप करा, मेल करा, तुमी जाय जाल्यार फोन करा. कसे पावतात ते तुम्ही थोड्यात, म्हणजे प्रायमाकडे पावण्याचा तुमचा जो खो मार्ग असा तो आम्ही सदा घेतली. तर फळीत रवा हो कार्यक्रम दर बुधवारा ओनली ऑन प्राईम, पण त्याच्या आधी आमच्या शेफाकडल्यान आणि माझ्याकडल्यान प्रेक्षकांक हुनहुनीत परवी दिवाळीची
सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांची दिवाळी सुखाची आणि समृद्धीची जाओ. धन्यवाद.